नमस्कार मंडळी. आज आपण बनवतोय पनीर बटर मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य पहा. अर्धा चमचा जिरे आहे, एक चक्री फूल आहे, दोन लवंग, थोडी जावेत्री, दोन काळी मिरी, एक दालचिनीचा तुकडा, एक वेलची आहे, एक मिरची आहे सुकीवाली. यामध्ये 10-12 काजू आहेत, बारीक तुकडे करून घेतलेत, दोन टोमॅटो आहेत मोठे चिरून घेतलेत, दोन कांदे आहेत, एक 1/2 इंचाचा आल्याचा तुकडा आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे कलरसाठी. आणि इथे मी थोडीशी साखर घेतली आहे. या मसाल्यांचा जो तिखटपणा आहे तो साखर टाकल्यामुळं निघून जातो आणि त्यामुळं छान पण लागते ग्रेव्ही. आणि इथं आपण घेतलं आहे 300 ग्रॅम पनीर आहे आणि हे जे आहे हे थोडंसं बटर आहे जे मी वरून टाकणार आहे आणि कोथिंबीर. कढईमध्ये सुरुवातीला आपण हे कांदे, टोमॅटो, आलू, काजूचे तुकडे आणि हा सर्व खडा मसाला. फक्त हे तीन जे पूड आहेत, हळद पूड आणि दोन मिरची पूड, ते मी नाही टाकणार आहे. बाकी सगळा मसाला आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. विदाउट तेलाचा हा सगळा मसाला फक्त पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर यासाठी लागणार, हे शिजण्यासाठी मी थोडं पाणी टाकते. बऱ्यापैकी पाणी टाकायचं, कारण 1-2 मिनिटं हा मसाला आपण फक्त पाण्यामध्ये शिजून घ्यायचा. आता हा मसाला चांगला शिजण्यासाठी मी याच्यावर झाकण लावते. हे जे आपण खडे मसाले, कांदा, टोमॅटो आणि मिरची हे सगळं शिजायला ठेवलं होतं ते पूर्ण शिजलेलं आहे पहा. आणि थोडंसं पाणी राहिलं, हे ग्रेव्हीसाठी आपल्याला उपयोगी पडेल. साधारणपणे 5 मिनिटं मी मीडियम गॅसवर हे झाकून शिजवलं. आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची ग्रेव्ही काढून घेणार आहोत. तर जे शिजलेले सर्व मसाले होते ते मी मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले. हे पहा, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. आता आपण हे फोडणी टाकूया. आता ही भाजी बनवताना मी मोहरीचं तेल वापरणार आहे. मोहरीचं तेल याकरता की मोहरीच्या तेलामध्ये जर आपण ग्रेव्ही बनवली तर जी जळजळ होते, ऍसिडिटी सारखा ज्यांना प्रॉब्लेम होतो तो अजिबात होत नाही. जेव्हा आपण ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो तेव्हा मोहरीचं तेल वापरलेलं चांगलं. आता आपण हा सगळा मसाला तेलामध्ये भाजायला टाकणार आहोत. आता हा सगळा मसाला आपण भाजून घेणार आहोत. साधारणपणे 1-2 मिनिटं आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे. थोडासा भाजायचा आहे कारण का आपण हा मसाला शिजवला. आता ही जे दोन तिखट पूड आहेत आणि हळद पूड हे मी याच्यामध्ये टाकते. आणि त्याबरोबर जे आपण थोडी साखर घेतली होती तीही टाकूया. आणि आता हे 2 मिनिटांसाठी आपण एकदम लो टू मिडियम गॅस आहे आणि त्याच्यावर मसाला भाजते. साधारणपणे आता हे मसाले 2 मिनिटं परतून झाले. आता यामध्ये मी थोडंसं गरम केलेलं पाणी, जे मिक्सरचा मसाला होता तर गरम केलेलं पाणी होतं होतं, ते थोडंसं अर्धे टाकायचं आहे. हे पाणी टाकल्यानंतर अशी झालेली आपली ग्रेव्ही. आता यामध्ये मी पनीर टाकत आहे. हे पनीर मी भाजून घेतलं नाही, हे मलाई पनीर आहे. हे कच्चं चांगलं लागतं त्यामुळे हे मी असंच वापरणार आहे. त्याचबरोबर आता आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट बटर. आणि वरतून आपण थोडी कोथिंबीर टाकतोय. आता मी एकदा हलवून घेऊन फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढणार आहे, कारण पनीर जास्त शिजण्याची गरज नसते. 1 मिनिटामध्ये पनीर, 1-1.5 मिनिटामध्ये पनीर होऊन जातं. आता पनीर मसाला किंवा पनीरच्या भाज्या करणाऱ्यांसाठी एक टीप आहे. जर समजा कधी तुम्ही आणलेलं पनीर सॉफ्ट नसेल तर त्यासाठी तुम्ही पनीर आणल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये थोडं उकळून काढलं तर ते पनीर एकदम सॉफ्ट राहतं आणि भाजीमध्ये पण सॉफ्ट राहतं. हॉटेलसारखं एकदम सॉफ्टनेस पाहिजे असेल तर ते गरम पाण्यामध्ये, हे पहा,
एकदम सॉफ्ट आहे हे पनीर। तर असं पनीर पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाण्यातून थोडं उकळून काढायचं आहे, एक उकळी काढायची आहे फक्त गरम पाण्यामध्ये, तर ते पनीर एकदम छान राहतं, सॉफ्ट राहतं। कारण पनीर एक मिनिट झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपली भाजी किती झाली त्याच्यानुसार अंदाजे मीठ टाकणार आहोत। फक्त ग्रेव्ही पुरतंच मीठ टाकायचं आपल्याला, त्यामुळे जास्त नाही। याच्यामध्ये बटर पण आहे, तर तुम्ही बघू शकता की पनीर एकदम सॉफ्ट झालेलं आहे, अजून एक मिनिटच वापरलेलं आहे। आणि सुरुवातीला मी गरम पाण्यामध्ये ठेवून एक मिनिट उकळवलं होतं, त्यामुळे पनीर लगेच झालेलं आहे। तर या भाजीची चव अगदी हॉटेलसारखी येते, तुम्ही नक्की करून पहा। तयार आहे आपला पनीर बटर मसाला।